ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. या विमा कंपन्यांच्या माफिया मालकांना आता कोण चाप लावणार? आता आम्ही कोणाला प्रश्न विचारायचे तुम्ही सांगा किरीट भाऊ, आम्हाला तुमच्याकडूनच उत्तर हवं आहे. कालपर्यंत पत्रकारच बोलत होते की आता संजय राऊत झाले व अनिल परबजी झाले, पुढचा निशाणा कोण, पुढचं टार्गेट कोण? तर किशोरी पेडणेकर. कदाचित पुन्हा बातम्या चालवाल, किशोरी पेडणेकरानंतरचं टार्गेट कोण? सुषमा अंधारे. काय टार्गेट करायचं ते करा. तुमच्या बंदुकीत किती गोळ्या आहेत आणि आमच्याकडे किती गोळ्या झेंडा आहे, आमच्या किती भरभक्कम छाती आहेत तेही आम्ही बघू. आम्ही ठरवत राहू त्या सगळ्या गोष्टी. ज्या पद्धतीने किरीट जे आरोप करतायत, मला आता किरीट सोमय्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. असेच आरोप किरीटजींनी भावना गवळीवर केले होते आणि पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की भावना गवळी माफिया आहे, हे माफिया लोक मला वाशिमला येऊ देत नाहीत. या माफिया लोकांनी त्या वाशिमच्या कारखान्यामध्ये त्या बालाजी पार्टिकल्स मध्ये मोठा मोठा फाईल ठेवलेल्या आहेत. कुठे गेल्या त्या मोठ्या फाईल किरीटजी? आम्हाला त्या फाईल बघायची इच्छा आहे. असं काय घडलं किरीटजी? आम्हाला ती प्रोसेस बघायची इच्छा आहे की कुठल्या प्रोसेस अंतर्गत तुम्ही भावना गवळींना क्लीन चिट दिली. आम्हाला ती प्रोसेस समजून घ्यायची आहे, कुठल्या प्रोसेस अंतर्गत तुम्ही प्रताप सरनाईकांना क्लीन चिट दिली. आम्हाला ती प्रोसेस समजून घ्यायला आवडेल किरीट भाऊ, ज्या प्रोसेस अंतर्गत तुम्ही यामिनी जाधवांचे पती यशवंत जाधव यांना क्लीन चिट दिली. आम्हाला ती प्रोसेस समजून घ्यायची आहे. आणि होय किरीटजी, चला असं एक मिनिटासाठी गृहित धरू की तुम्ही तुमचं आणि भाजपवाले आणि या सगळ्यांचं काहीतरी सूट जमलं म्हणून तुम्ही ते केलं. पण किरीटजी, ये पब्लिक है, ये पब्लिक सब जानती है. किरीट भाई कभी तो सोचा करो, तुमचा हातोडा फार सरसावतो सारखा सारखा. मुंबईतनं हातोडा घेऊन तुम्ही अगदी कोकणात जाताय अनिल परबांच्या रिसॉर्ट पर्यंत. जा की कोण नाही म्हणते, पण अनिल परवांचं रिसॉर्ट फार लांब आहे किरीटजी. मुंबईमध्ये फार जवळ नारायण राणेंचा आदिश बंगला आहे. ज्या आदिश बंगल्याच्या संबंधाने हायकोर्ट नाही सुप्रीम कोर्टने सुद्धा ऑर्डर दिली की हा बंगला बेकायदेशीर आहे. किरीट सोमय्याजी, तुम्ही खरेच जर स्वच्छता दूत असाल, तुम्ही खरेच दूध के धुले असाल, तुम्ही खरेच भ्रष्टाचाराची चीड असणारे असाल, खरंच भाजपा सत्याची वाली असेल, खरंच भाजपामध्ये पक्षपाती राजकारण होत नसेल, खरंच भाजपा स्वतःचा तो आपला तो फेकू आणि दुसऱ्याचा तो पप्पू असं करणारी नसेल, तर भाजपाने हिंमत असेल. किरीटजी तुम्ही सच्चे असाल, आय चॅलेंज यू किरीटजी, तुम्ही सच्चे असाल ना माय बापाच्या इमानदारीनं. तुमचा हातोडा अनिल परवांच्या सुद्धा आधी, तुमचा हातोडा आदिश बंगल्यावरती चालला पाहिजे, मग आम्ही किरीटजी तुमचा गंडा बांधायला तयार आहोत. किरीटजी आपण विसरलात की मी आपल्याला काही प्रश्न शिवतीर्थावरून विचारले होते. बीकेसीच्या दसरा मेळाव्यासाठी जो खर्च झाला, हा खर्च जो पक्ष अजून रजिस्टर्डही झालेला नाहीये, या पक्षाने हा जो खर्च केला, हा खर्च कुणाच्या खात्यातून केला? किरीटजी मी आरोप करत नाहीये, मी आपल्याला मदत मागतेय. आपण माझे मोठे भाऊ आहात, आपल्याला फार माहिती आहे, आपण भ्रष्टाचार संपवण्यासाठी फार कर्दनकाळासारखे वागता. तर मी गरीब माणूस आहे, मी अनपढ आहे, मी अडाणी आहे, मला ईडीचं कार्यालय कळत नाही, कसा अर्ज करावा कळत नाही. किरीटजी माझी मदत करा, माझी मदत करा आणि सांगा की या 1400 बसेस कशा बुक झाल्या, 10 कोटी रुपये कसे काय दिले गेले, कुठून एवढा खर्च बीकेसीच्या मेळ्याबरोबर झाला, मला याचा खर्च हवा आहे. किरीटजी माझी अजून एक मदत करा ना, प्लीज करा मदत. किरीट भाऊ मला तुम्ही सांगा की इथून मुंबईतून आधी सुरत, सुरतवरून गुवाहाटी, गुवाहाटीवरून गोवा, गोव्यावरून मुंबई, हा जो मुंबई टू गोवा टूर झाला, या टूरसाठी जे चार्टर वापरले, जी विमानं वापरली, ज्या एअरबस वापरल्या, यासाठीची पैसे कुणी खर्च केले, याचं बिल दाखवावं लागेल. आणि ह्या बिलाची माहिती घेण्यासाठी तुम्ही मला मार्गदर्शन करा की मी अर्ज कुठे केला पाहिजे. त्याचं कारण असं आहे किरीटजी की आपल्या पक्षाशी संबंधित असणारे भ्रष्टाचार घोटाळे आपल्याला दिसतच नाहीत. आपल्याला काय होते माहितीये का किरीट भाऊ,
आपल्याला दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, आपल्या डोळ्यातले मुसळही दिसत नाही, ही माझी अडचण आहे. मला अजून एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे किरीट भाऊंनाच. किरीट भाऊ, आदिश बंगला कधी तोडायचा आहे ते बोला. कधी आपण या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहात ते मला सांगा. मोहित कंबोज यांना सतत ईडीची धार कधी पडणार आहे याची आधी सगळ्यात आधी नोटीस मिळते. तर आता या सगळ्यांवरती हे लोक ट्विट का करत नाहीये. आता भोगे वाजत नाही, थर्मन चालीसाही होत नाही, आता कुणी कास्ट सर्टिफिकेटचा नवनीत राणांचा इश्यूही घेत नाहीये. असो, हेही सगळे मुद्दे मी दिले सोडून किरीट भाऊ, पण मला आता पुढचे काही प्रश्न विचारायचे. लोकांना भ्रमित करणं सोडा, महाराष्ट्राच्या जनतेला हिंदू मुस्लिम म्हणून भ्रमित करणं सोडा, आणि फॉक्सकॉन वेदांतानंतर टाटा एअरबसचा प्रोजेक्ट इथून कसा काय गेला ते सांगा. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांनी फक्त नवरात्रीमध्ये गरबा खेळायचा आणि दहीहंडीची प्रशिक्षण केंद्र चालवायची आहेत का? इथले सगळे उद्योग तुम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवणार, मग असं का करत नाहीत किरीट भाऊ की देवेंद्र भाऊ आणि एकनाथ भाऊ या दोघांनाही आपण फक्त आणि फक्त सगळे सण साजरे करण्यासाठी मोकळीक द्या, आणि महाराष्ट्राचे प्रभारी मुख्यमंत्री म्हणून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना चार्ज द्या. असंही महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही काहीच काम करू देत नाही, आणि महाराष्ट्रात कुठलाच महत्वाचा उद्योगही तुम्ही टिकू देत नाही. पोलीस भरतीचा काल तुम्ही जीआर अचानक का रद्द केला, का ते गोपनीय पत्र तुम्हाला काढावं लागलं? म्हणजे महाराष्ट्रातल्या तरुणांना जाणीवपूर्वक कुजवत ठेवण्याचे षडयंत्र कुठून होत आहे? किरीट भाऊ, तुम्ही फार स्वच्छता रक्षक आहात, फार तुम्ही भ्रष्टाचाराची चीड असणारे आहात, तर माझी मदत करा की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे 531 कोटी रुपये पीक विम्याचे 531 कोटी रुपये विमा कंपन्यांनी तात्काळ बँकांमध्ये भरावे, हा आदेश सुप्रीम कोर्टने दिलाय. सुप्रीम कोर्टने दिलेल्या आदेशाचं सुद्धा विमा कंपन्या पालन करत नाही याच्या विरोधात कलम धाराशिवचे आमचे आमदार कैलास पाटीलजी उपोषणाला बसले. विमा कंपन्या जर सुप्रीम कोर्टचंही म्हणणं ऐकत नसतील तर किरीट भाऊ आपल्याच शब्दात या विमा कंपन्यांच्या माफिया मालकांना आता कोण चाप लावणार? आता आम्ही कोणाला प्रश्न विचारायचे तुम्ही सांगा किरीट भाऊ, आम्हाला तुमच्याकडूनच उत्तर हवं आहे. जे लोक सुप्रीम कोर्टचं ऐकत नाही मग असे लोक कोणाचं ऐकू शकतात? यासाठी मार्गदर्शन अत्यंत अभ्यास असणाऱ्या देवेंद्र भाऊ आणि आश्वासनांची खैरात करणाऱ्या मोदीजी या दोघांनाही आम्हाला. बातमी माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता. विस्टा न्यूज मराठी, तुमच्या हक्काचा चॅनल.